तर नमस्कार मित्रांनो, सर्प मित्र साईदास कुसळ या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज खरं म्हटलं तर एक व्हिडिओ बनाव म्हटलं, एक मांडोळ रेस्क्यू केलेलं होतं आणि त्याच्याविषयी ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्याला दोन तोंड असतात। 6 महिने तो ह्या तोंडाने चलतो, 6 महिने त्या दुसऱ्या तोंडाने चलतो आणि 6-6 महिने चावल्यानंतर शरीर सुजलं जातं आणि शरीरावरची जी काही सूज आहे ती वसरत नाही। त्याच्याविषयी आपण तुम्हाला माहिती देणार आहे थोडक्यात। सापाची भक्ती इथं माहिती देणार आहे आणि ते जे मांडूळ आहे ते नंतर आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुक्त करणार आहे, म्हणजे सोडून देणार आहे। फक्त माहिती देण्यासाठी आपण इकडे व्हिडिओ बनवतोय आत्ता आणि लगेच त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्यासाठी जाणार आहोत। तर मांडू जातीचा जो साप आहे हा मुळातच बिनविषारी आहे। तर मग तुम्ही सांगा, 6 महिने चावल्यानंतर सूज जी काय राहणार आहे ती कशी राहणार, कारण सापच मुळात बिनविषारी आहे आणि या सापापासून पैशाचा पाऊस पडला जातो। त्यानंतर या सापावरती पेपरवरती ठेवतात, त्याच्यानंतर त्याला टेस्टर लावला जातो, लाईट लागते का पाहिले जाते। त्यानंतर त्याच्या अशा अंधश्रद्धा आहेत की तो 5 किलोचा भरला पाहिजे, त्याच्यानंतरच तो पैशाचा जो काही पाऊस आहे तो पडणार आहे। आधी आता साप दाखवूया आपण तुम्हाला, त्याच्यापासून तुम्हाला कळन, तुम्हाला कळनच की सापापासून आपल्याला या सापापासून काय फायदे आहेत आणि काय नाही ते। पण बाहेर काढतोय सापाला, थोडीशी माहिती देतो नंतर रिलीज करायला जाणार आहे। तर बघा किती शांत आणि गरीब साप आहे हा। आता जसं की आता हे तोंड आहे त्याचं, बसलाय शांतता, आपण लगेच माहिती देऊन घेऊया। तोंड बघा तुम्ही, एकदम तुम्हाला असं टोकदार दिसन। हे झालं त्याचं तोंड, एकदम टोकदार असं, म्हणजे त्याला जमिनीमध्ये ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस त्याचा हा वापर होत असतो आणि निसर्गाने त्याला एक देण दिलेली आहे, ती म्हणजे अशी की ज्यावेळेस म्हणजे हा माती गावा साप, दुतोंड्या, मांडूळ, रेड सँडबोआ अशी त्याची स्थानिक नावं आहेत, ज्यावेळेस तो जमिनीमध्ये जात असतो त्यावेळेस हा म्हणजे जमिनीखाली राहणारा साप आहे, म्हणजे मातीमध्ये त्यावेळेस त्याच्या तोंडाचा वापर होत असतो। टोकदार त्रिकोणी आकाराचं डोकं आणि एकदम कडक असतं। त्यावेळी तो जमिनीखाली जातो त्यावेळेस शत्रूपासून त्याचं संरक्षण व्हावं यासाठी त्याला निसर्गाने दिलेली एक देण आहे, ती म्हणजे अशी की त्याची तोंड आणि शेपटी ही सेम दिसते। ज्यावेळेस तो जमिनीखाली जातो त्यावेळेस तोंड आणि तोंड ज्यावेळेस तो जमिनीखाली घालतो त्यावेळेस शेपटीची जी हालचाल आहे ती होत असते आणि शेपटीची हालचाल होत असल्या कारणाने त्याचा जो काही शत्रू आहे त्याला असं जाणवतं की तोंड याचं वरतीच आहे, म्हणून त्याच्यावरती कोण हल्ला करत नाही। त्याची फुल साईज बघा किती मोठा आहे हा। मग अतिशय मंद गतीने चालणारा हा मांडूळ साप, अतिशय गरीब आणि तुम्ही त्याला डांबून ठेवण्याचा प्रयत्न करीत असता आणि ही तिथे झाली शेपटी। बघा शेपटीला कसं तोंड आहे,
हेलो देखो।